शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गंगे, अगे गंगे, झाली का नाही जेवण? वय झालं झालं, अगं ये यशोदे. हा रवा, चांगलंच गप्प रंगल्यात म्हणायच्या. या बसा. आता हे सांगतीन तुम्हासने काय ते. या बसा. या या. पर काय झालंय काय असं म्हणतो यार. हे यांचं धनी आहे ते. आताच आले ते. आपण यांना सांगायचं आहे की तो मांत्रिक कसा राक्षस आहे आणि ह्या दोघींनी त्याच्याकडे जाणं बरोबर नाही. बघा, आता तुम्हीच सांगा काय ते. मालक, आठवत आहे का त्या गंगूसने तुम्ही राख दिली होती बघा, आणि तिने राख तिथे मापट्यात टाकली होती, आणि ते मापटं कसं राजच्याला उड्या मारत मारत तिकडे आलं होतं बघा. त्या बायांनी ती राख तशी कुठे टाकली असणार लव. आजपासून कोणी मला आडवं केलं नाही. जे जे सांगितलं ते समजा बायांनी केलं, पण ह्या कोण बाया तो माझा अपमान करणार. बघा की काय त्या बाया, त्यासने तुमची भ्या भी वाटते ना. आता भ्या काय असते ना ते म्या दाखवतो. ए जा, त्यांना घेऊन ये. जा इथं आण. काय म्या? होय नाही नाही, म्या नाही जाणार. जा, माझा आदेश आहे. आत्ताच्या आत्ता जा आणि आण माझ्या पायाशी त्या बायांना. मालक, हवं तर मला दोन लाता घाला, दोड्यान मारा, पण म्या त्यासनी आणायला नाही जाणार. अवं समजा गाव भडकलं आहे, म्या गेलो आणि मला मारलं तर म्या काय करणार. माझ्याकडे कुठे तुमच्याकडे ताकद आहे. कुठचा तुला माहित नाही. माझी शक्ती संपवणार आणि माझा अपमान करणार हाय तरी कोण. दादा, आमासनी काळजी वाटती म्हणून तर सांगतोय ना. अवतो राक्षस आहे, त्याच्या जवळची ती राग देतोय. बायासनी अशी काय भूल चढती या की त्या समज विसरून त्याच्याकडे जात्या त्या. तुम्ही भल्या घरच्या आहे ते. मी हात जोडते तुमच्या मोर. नागा करू ये, फेकून द्या ती राग. आमासनी तुमची काळजी कळती, पर आम्ही बी आमच्या प्रश्नांचा उतारा घ्यायला आलो ना. तो मिळाला की जाऊ माघारी. मी काय म्हणतोय ते त्या बाबाने तुम्हासनी काय राग दिली आहे का. दिली आहे की आणि हे म्हणतात तसं काही पदराला बांधून ठेवली आहे.
आओ आओ आताच काढून टाका ते नगा ठेव गाठीला. म्हणजे सुंब भी जळल आणि पीळ भी सुटल. आता तशी बी रात झाली आहे. उगा कशाला इशाची परीक्षा बघायची. अव तसं नाही. आम्ही ऐकलं होतं की त्याच्या राखण गुण येतो आणि म्हणून आलो नाही. तर आता मला सांगा काय खरं काय खोटं हे कळाय ना ग का. आणि तसं बी तुम्ही संदिहित आहे तर कसली आली आम्हाला भीती. तेच की मी आता म्हणते त्या मांत्रिकाला ठेवा बाजूला. ते सोडून बोला की काय ग काय नाव म्हणालीस तुझ. ये बघा हे असय आपण यांना काहीतरी सांगायला गेलं तरी असणे कोण समजवणार. कसा विषय बदललाय. नाही इथन मोर काय बी होते. त्या मांत्रिकाला आम्ही कोणाचं वाटोळ करू द्यायचो नाही. आम्ही देखील त्याच कामासाठी इथे आलो आहोत. आपल्या प्रजेची या संकटातून सुटका करायला. अहो ऐका जरा. अहो थांबा की. अहो कुणी बघितलं तर काय म्हणताल. मग तुम्ही बी नका जाऊ. आपण दुसऱ्या गावाला जाऊन हा खेळ करू. अहो मालक ऐका ना. अहो ऐकतच नाहीत मी काय करू. अहो थांबा की जरा व्हायच. अरे मांत्रिक इथं काय करतोय. कुठे चालला आहे. चल बघू. गावात कशी पाहायला आम्हाला तिकडे ठाक नाही. आम्ही तीच बघायला आलो. अरे ये बाहेर बाहेर ये. घाबरून बिळात बसलात होय. म्या आलोय म्या. या बाया एवढं वर्णन कोण आले घरा बाई. अरे बाहेर ये. आज तुम्हाला दाखवतोच माझा अपमान केल्यावर काय होत आहे ते. या बाहेर. होय पर आपल्या घरापायर हे कशा पाय गल का म्हणायचं. चला काय झाले ते बघू तरी. म्या म्हणतो एवढी धमाक आली कुठून. माझा शब्द मोडायचा आणि ते बी माझा. अरे काय रे बाबा कोण तू.
आणि एवढ्या राजच्याला कशापाय ओरडतोयस? कशापाय गाव गोळा करतोयस? अहो हेच आहेत ते मांत्रिक. अस मग एवढं चिडाय काय झालं? नाही म्हणजे धनी आहे हिचा. काय झालं? ह्या बाईनं माझा आदेश मोडलाय. याची शिक्षा होणार, लय मोठी शिक्षा होणार. हा काय ग, तो आदेश मोडला आणि ते बी ह्यांचा? मी कुठं काय केलं आहे मग? मगापासून तुमच्या समोर आहे की या काय म्हटलं होत? म्या दिलेली राख पत्राच्या गाठीला बांधून ठेवायची म्हणून. होय आहो, तुमच्या समोरच आम्ही बांधून घेतली होती की? वय माझ्या समोर बांधून घेतली आणि नंतर टाकून दिली. म्या काय म्हटलं होत? लुगड जरी बदललं तरी त्याच्या पदराला माझी राख बांधून ठेवायची म्हणून. कुणी सांगितलं तुम्हाला की आम्ही राख टाकून दिली हाय ते? अहो हाय तशी हाय की? हाय ना मग. अहो हा काय भलताच प्रकार आहे. आज पतुर माणसं जायची या मांत्रिकाकडं आणि आज घेऊच इथं आला तो. अहो कशापायी रागवताय साजी? आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही व. तुम्ही जे म्हणाल तेच केलं आहे आम्ही. हे झालंच कस? जर यांनी राख ठेवली आहे तर मग ह्या फुल्यागत माझ्याकडे कशा नाही आल्या? मालक हे काय म्हणायचं? त्यांच्या पदरात राख तर तशीच आहे, यो काय प्रकार म्हणायचा? अहो काय काय झालंय काय? हा काय नाही, काय झालं एवढं चिडाय? आता तुम्ही जे सांगितलं आहे तेच तर केलं आहे यांनी. मग नाही नाही मी हेच बघायला आलतो. मी दिलेली राख पदराला बांधून ठेवली आहे का नाही? या उड्या राखच्याला? उजाडल्यावर यायचं की? रात्री काय होणार होत? बस उगेच वंगाळ काय ते बोलू नका. आणि तुम्ही दोघी बी ध्यानात ठेवा, मी दिलेली राग दूर सारू नका. जो पतूर म्या सांगत नाही तोपर्यंत ती पत्रालाच बांधून ठेवा. अहो तुम्ही जे सांगितलंय ते समज केलंय आम्ही. मग तुम्हाला असं का वाटलं आम्ही तुमचा अपमान केलाय म्हणून? अहो आम्ही तर तुमचं भक्त आहे. आहेच
पर मी जे जे सांगतोय तेच करा, तसच वागा, समजलं? ओ मालक, हे काय व त्यांच्याकडे राख तशीच आहे, तरी बी काय परिणाम कसा नाही झाला? विचार खरी जाऊन करा। हाव नाही म्हणजे रात्र लई झाली आहे ना व, म्हणून म्हटल की विश्रांती घ्या, नाही का? संध्याचे झोपायचं असेल ना व, असल्या माणसाकडे उतार घ्यायला आली होतीस, खुळाच आहे की ते? खरं सांगा, कोण आहे ते तुम्ही? असं काय करताय? सांगितलं होतं की तुमसनी आम्ही लई लांबच्या गावात आलो आहे, नाही पण आज पत्यूर तो मांत्रिक कुणाबीसाठी इथं गावात आला नाही। पण तुम्ही आला आणि तुम्हाला शोधत तो इथपर्यंत आला का? त्यासने ठाव होत की राजच्याला ह्या बाया त्याच्याकडे येणार म्हणून। पण ह्या आल्या नाही ती म्हणून तो बघा इकडे आला। अहो पण तो जे म्हणत होता त्याच कुठं काय केलं आम्ही? राग बी टाकून दिली नाही आणि आमची शुद्ध बी गेली नाही की? आम्ही भूल लागल्यागत चालत भी नाही गेलो। हा मला तर लय भ्या वाटाले, काय झालं हा ये गावात? नाही तुमचं कोणी गुरु आहे का? का हो असं काय विचारता? नाही हे असं कधी झालं नाही बघा। ज्यांना ज्यांना राग दिली आहे ती बाईत गेलीच आहे त्याच्याकडं। म्हणजे तुमच्या गुरुपाई तुमच्यावर हे संकट आलं नाही का? तुम्ही नका काळजी करू, त्यासनी बी ठावा हाय त्याच्याबद्दल। कुणासनी? देवी आई, जोगेश्वरी देवी? होय। अंदेव होय तर फार त्यांच्या मातूर नाव पोहोचलंय त्या मांत्रिकाच। Thank you.
झाला नाही म्हणजे असं तो आंड कशापाई पाडला आहे तुम्ही समध्यांनी. नाही म्हणजे तुम्ही म्हणता देवापुतूर त्याचं नाव गेलं आहे मग देवाने अजून कशी शिक्षा नाही केली त्याला. त्यानं दिसलं नाही भाई त्यानं काय काय केलंय ते. आता देव बी असं वागत असतील तर आम्ही कसं जागायचं. ते असताना बी असं होत या काय करायचं आम्ही. पाहिलं किती श्रद्धा आहे सगळ्यांची आपल्यावर. जोगेश्वरी मला वाटते ती वेळ आता समीप आली आहे जेव्हा तुला या संकटाचा नाश करावा लागेल. नाथ बघाच तू त्याला आता असं शासन होईल की कुणी हे असं कृत्य करायला पुन्हा धजावणार नाही. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.